तासापूर्वीच मी व्हिडिओ अपलोड केलेला होता पण बरेच काही क्वेश्चन होते की सर बी एम एसचं कॉन्सलिंग सुरू झालं का रजिस्ट्रेशन सुरू झालं का आउट ऑफ स्टेटचं कॉन्सलिंगचं काय करायचं रजिस्ट्रेशन केव्हा करायचं रजिस्ट्रेशनची डेट आली का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं ही आपण या व्हिडिओमध्ये कवर करूया व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही सुरुवातीला तर एक लक्षात घ्या की हे जे कॉन्सलिंग शेड्यूल आलेलं आहे तर हे फक्त एम सी सी या वेबसाईटचं आहे की ज्यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कुठं म्हणत असतो आपण आणि शंभर टक्के डीम्ड कॉलेज जे आहेत तर त्यांच्या सीट ज्या आहेत तर त्या फिल केल्या जातात सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या जा केल्या जातात आणि आता डीम्डमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन एम बी बी एससाठी जर घ्यायची असेल तर तुम्ही या वेबसाईटचं हे काउन्सलिंग शेड्यूल फॉलो करू शकता आता बी एम एसचं काउन्सलिंग सुरू झालं का बी एम एससाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं का तर उत्तर आहे नाही आउट ऑफ स्टेट बी एम एसचं सुरू झालं का तर उत्तर आहे नाही आउट ऑफ स्टेटसुद्धा सुरू झालेलं नाही आहे मग आता हे शेड्यूल नेमकं कशाचं तर ऑल इंडिया लेवलला म्हणजे पूर्ण भारतामध्ये जे एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेज बी एस सी नर्सिंगचे काही ठराविक कॉलेज तर या कॉलेजसाठी फक्त हे शेड्यूल पब्लिश करण्यात आलेलं आहे आणि शेड्यूल नेमकं कसं येते बघा सिरियल नंबर वन जो आहे तर तो रजिस्ट्रेशन आणि पेमेंटसाठी आहे रजिस्ट्रेशन कधी करायचं तर अकरा ऑक्टोंबरला रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे सतरा ऑक्टोंबरपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे अकरा वाजेपर्यंत जे समजा सर्व्हरचा टाईम आहे तर तो, तो आपल्याला दिलेला आहे अकरा ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोंबर या दरम्यान आता आजची दोन ऑक्टोंबर आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आपण पूर्वतयारी जी आहे तर ती करू शकतो सकाळी मी एक व्हिडिओ बनवलेला होता आता पेमेंट कधी करायचं रजिस्ट्रेशनचं तर पेमेंट फॅसिलिटी जी आहे मित्रांनो तर ती तीन वाजेपासून म्हणजे सतरा ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला तो सर्व्हर टाईम दिलेला आहे तीन वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता सतरा ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता रजिस्ट्रेशनचं रजिस्ट्रेशनचं पेमेंट जे आहे तर ते एम सी सीला जर तुम्हाला डीम्डचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर दोन लाख रुपीज एवढं डिपॉझिट असतं आणि जर समजा तुम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेज गव्हर्मेंट एडेड कॉलेज त्यानंतर सेंट्रल वगैरे युनिव्हर्सिटीज जर टाकायच्या असतील तर दहा हजार रुपये एवढं डिपॉझिट असतं आणि कॅटेगरी वाइज वेगळी ती फीज पडत असते आता चॉईस फिलिंग नेमक्या कोणत्या करायच्या बी एम एससाठी बी एच एम एससाठी हे नाही एवढं लक्षात घ्या आता चॉईस फिलिंग नेमक्या कोणत्या कधी करायच्या तर चौदा ऑक्टोंबर ते अठरा ऑक्टोंबर या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंगच्या विंडो त्या ठिकाणी ओपन होतील चौदा ऑक्टोंबर ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग करायची रजिस्ट्रेशन केव्हा करायचं तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं अकरा ते सतरा ऑक्टोंबर आणि चौदा ऑक्टोंबरपासून अठरा ऑक्टोंबरपर्यंत चॉईस फिल करायचा आता यानंतर जो पहिला राऊंड आहे तर त्यासाठी ज्या लिस्ट वगैरे सगळ्या पब्लिश होतील त्या अगोदर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे अगोदर असं नव्हतं पण आता हे ही जी पद्धत आहे ही लक्षात घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते सतरा आणि अठरा ऑक्टोंबरच्या दरम्यान आपल्याला करावं लागणार मी तुम्हाला मागच्याही एका व्हिडिओमध्ये बोलवलो होतो की यावर्षी नवीन नियम येऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं अगोदर आता जे काय सीट अलॉटमेंटची प्रोसिजर आहे तर ती एकोणावीस आणि वीस ऑक्टोब ऑक्टोंबरला होऊ शकते बघा एकोणावीस आणि वीस ऑक्टोंबर या दरम्यान सीट अलॉटमेंट आणि एकवीस ऑक्टोंबरला डायरेक्ट आपल्याला राऊंडची फायनल लिस्ट ब बघायला मिळेल एम बी बी एस बी डी एस आणि बी एस सी नर्सिंगचे काही कॉलेज आणि आता रिपोर्टिंग जे आहे तर ते बावीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला करायचं तर हे पहिल्या राऊंडसाठी आहे म्हणजे पहिला राऊंड हा जवळपास अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे आता यानंतर सेकंड राऊंड पब्लिश होईल तर सेकंड राऊंड आता हे पहिल्या राऊंडचं दिलेलं आहे की रजिस्ट्रेशन नेमकं किती दिवस चालेल त्यानंतर चॉईस फिलिंग किती दिवस चालेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती दिवस चालणार आहे हे सगळं दिलेलं आहे डेट ऑफ जॉईनिंग जी आहे तर ती जवळपास सात दिवसांचा कालावधी हो तुम्हाला दिलेला आहे कारण यामध्ये सगळं डी डी वगैरे आपल्याला सगळा काढावा हो लागतो आता या दरम्यान पुढं सेकंड राऊंड सुरू होणार आहे तर सेकंड राऊंडसाठी परत रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील तर हे रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होतील तर दोन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर म्हणजे सहा दिवसाचा कालावधी आहे सेकंड राऊंडच्या रजिस्ट्रेशनसाठी आता जे चॉईस फिलिंग आहे तर ते तीन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरपर्यंत आपण करू शकतो सहा दिवसांचा कालावधी अगोदर जास्त होता पहिल्या राऊंडसाठी आता परत समोर दिलेलं आहे की व्हेरिफिकेशन कसं होणार कधी होणार तर सात आणि आ आठ आक्ट नोव्हेंबरला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे हा नोव्हेंबरचा पूर्ण मन चालला आता आपल्याला रिझल्ट कधी बघायला मिळेल सेकंड राऊंडची लिस्ट केव्हा येईल तर जवळपास अकरा नोव्हेंबरला लिस्ट येईल सेकंड राऊंडची आता डेट ऑफ जॉईनिंग जी आहे तर ती बारा ते अठरा नोव्हेंबरच्या दरम्यान दिलेली आहे सात दिवसांचा कालावधी आहे ओके तर हे होतं सेकंड संबंधी आता जो पुढचा राऊंड आहे तिसरा तर याला मॉप राऊंड म्हणतात तर मॉपअप राऊंडचं जे रजिस्ट्रेशन आहे तर तेवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान चालणार आहे चॉईस फिलिंग चोवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या दरम्यान असणार आहे आता जे काय रिझल्ट वगैरे डॉक्युमेंट व्हेरिकेशन फिकेशन हे समोर दिलेलं आहे रिझल्ट केव्हा लागेल तर तीन डिसेंबरला लिस्ट पब्लिश होईल आणि चार डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान आपल्याला कॉलेज जॉईन करावं लागेल तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं ओके आता अजून समोर आपल्याला काय दिलेलं आहे की ट्रान्सफर ऑफ नॉन रिपोर्टिंग नॉ ना, नॉन जॉईनिंग वॅकंट पेड सीट टू द डीम युनिव्हर्सिटी हे नेमकं काय आहे तर ज्यावेळेस मॉपअप राऊंड होतो तर त्यावेळेस डीमच्या ज्या पण सीट्स शिल्लक राहतात तर त्या 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 डिम्ड युनिव्हर्सिटीला सरेंडर केल्या जातात म्हणजे त्यांना ते दिल्या जातात आणि नंतर मग तो जो राऊंड आहे तर त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कंडक्ट होतो ज्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतात तर हे समोरचं जे आहे ते स्ट्रे वॅकन्सी राऊंडबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमचे क्लिअर झाले असतील महाराष्ट्र स्टेट कौन्सिलिंगचं कोणतंही नोटीस आता सध्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे महाराष्ट्र स्टेट कॉन्सिलिंगचं जेव्हा पण अपडेट येईल रजिस्ट्रेशन सुरू होईल तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा कोणत्याच अपडेट असं रा नसणार की ज्यापासून तुम्हाला तुम्ही त्या त्या ठिकाणी ते, 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 ते अपडेटला मिस होईल तुमच्याकडनं तुमचं ते राहील असं काहीच होणार नाही तर त्यामुळे तुम्ही फक्त ग्रुपला जॉईन राहा तुम्हाला सगळं अपडेट देतो मी आज आपण थांबूया ओके बाय